आज संसारात डे टू डे लाईफमध्ये येणारा नेहमीचा एक प्रॉब्लेम आहे थंड प्रदेशामध्ये, की कपडे वाळत नाहीत, किंवा अचानक जरी कपडे वाळलेले असले, वॉशिंग मशीनमधनं तुम्ही काढलेले असले तरी अचानक त्याच्यावरती पाणी पडतं, किंवा काही वेळेला या ठिकाणी ते ओले राहतात. ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे त्यांच्यासाठी काय, एका सॉक्ससाठी आपण वॉशिंग मशीन लावू शकत नाही, मग आपण धुवून टाकतो आणि मग या ठिकाणी ते ओले राहतात. तर हा थंडीच्या प्रदेशामधला सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं की मुलं शाळेला जायला निघतात आणि त्यांच्या शर्टवरती पाणी पडतो, चहा पडतो, मग ते तेवढंसं धुवून परत वाळवायचं कसं. तर छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगते, दोन पद्धतीने तुम्ही वाळवू शकता. एक तर तुम्ही गॅसवरती तवा ठेवू शकता आणि तव्यावरती हे मी पाणी ठेवलं आहे तापवायला, आणि हे भांडं जे आहे पाणी ठेवलेलं आहे, हे पाणी आहे त्यातमध्ये त्या गरमपणावरती हे मी सॉक्स वाळवते आहे, कारण की बाकीचे सॉक्स हे वाळलेले आहेत परंतु या ठिकाणी हा सॉक्स वाळलेला नाही आहे. तर त्यामुळे मी हा अशा पद्धतीने हा वाळवते आहे आणि हा रोजचीच माझी पद्धत आहे, कारण की सॉक्स हाच फक्त रोज धुवावा लागतो. बाकीचे कपडे जे आहेत ते दोन तीन असतात, पण सॉक्स हे बऱ्याच वेळेला सापडत नाहीत काहीतरी. आणि हे सगळे डे टू डे लाईफमधले प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही म्हणाल, मॅडम ह्या गोष्टीवरती तुम्ही काय व्हिडिओ बनवताय, परंतु हा किती महत्त्वाचा आहे हा ज्यांना प्रॉब्लेमही आलेला असतो ना त्यांनाच माहिती. आणि हे पाणी तापवायचं भांडं आहे, त्याच्यावरती मी आता ह्या गरमपणावरती हे सॉक्स व्यवस्थित वाळलेले आहेत. रात्री मी धुवून घातले होते, अजिबात वाळले नव्हते, ओलसरच होते, मुलाला काय असे घालू शकत नव्हते, परंतु पाणी गरम आहे तसं हे यावरती असं वाळवते आहे आणि छान वाळलेले आहेत. आता बऱ्याच वेळेला आपला ड्रेस वगैरे सुद्धा अचानक काही वेळेला ओला होतो आणि तो तुम्ही तव्यावर सुद्धा तुम्ही करू शकता बरं का, परंतु तव्यावरती कपडे जळतात, कारण तव्यावरती डायरेक्ट हीट लागते आणि मग तवा गरम झालेला असतो. गरम तवा मग हीट लागलेली असते गरम, त्याच्यावरती आपण हे ठेवून विसरून गेलो तर मग हे कपडे जळतात, त्यामुळे तव्यावरती करू नका. हे असं करायचं, ह्याच्यावरती जास्ती हीट नसते पण कपडे वाळण्याएवढी हीट ह्याच्यात नक्की असते. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा संसारात नवीन पडलेल्या मुलींच्यासाठी व्हिडिओ आहे, बाकीच्यांनी अजिबात असं म्हणू नका की कुठलाही व्हिडिओ काय बनवता, कारण की आपण हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो आणि सगळ्या प्रकारच्या लोकांच्यासाठी ते पाहिजे असतात. त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे, अचानक जर कपडे ओले झाले किंवा आपल्याला वाळवून हवे असतील तर ते कसे वाळवायचे, सोपे सोपे.